सरकारमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका दिसत नाही. जयंत पाटील, राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष. आज जयंत पाटील हे वर्धा जिल्ह्यात आले असता त्यांनी वर्धा जिल्हा कार्यकारिणी व विधानसभा मतदार निहाय आढावा बैठक शिववैभव सभागृह येथे घेतली. यावेळी त्यांनी अतिवृष्टी भागाची माहिती जाणून घेतली असता ते म्हणाले, मदत देण्याच्या नुसत्याच घोषणा महाराष्ट्र सरकार करत आहे, अजूनही मदत मिळाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. सरकारमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका दिसत नाही, म्हणून अद्याप महाराष्ट्रामध्ये कोणत्याही भागात शेतकऱ्याने या सरकारने मदत केलेली नाही. मी सकाळी झालेल्या माहिती घेतली, वर्धा जिल्ह्यातल्या कोणत्याही एकाही शेतकऱ्याला अद्याप मदत मिळालेली नाही आणि मदत देण्याच्या निश्चित घोषणा महाराष्ट्र सरकारने केलेल्या आहेत आणि त्या मदतीसाठी आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेत अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांचे प्रश्न मांडण्यासाठी विशेष प्रस्ताव विरोधी पक्षामध्ये आणला, त्याला घोषणा करून अनेक गोष्टींनी तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं. सरकारमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका दिसत नाही आणि म्हणून अद्यापही महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागात शेतकऱ्यांना मदत या सरकारने केलेली नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, वर्धा.